आज आपण सूर्यरेषेबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तिचा आकार आणि प्रकार तसंच स्थिती कशी असते याबद्दल बोलणार आहोत. पण सगळ्यात आधी तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सूर्यरेषा म्हणजे नेमकं काय, तर सूर्यरेषा ही हाताच्या रिंग फिंगर म्हणजेच अनामिकेच्या खाली असते, जी सगळ्यात लहान आणि मधल्या बोटाच्या मध्ये असते. अशा अनामिकेच्या खाली असणाऱ्या भागाला सूर्यपर्वत असं म्हणतात आणि या पर्वतावरून सूर्यरेषेपर्यंत जाणाऱ्या रेषेला सूर्यरेषा असं म्हणतात. प्रत्येकाच्या हातात सूर्यरेषा असते असं नाही, काहींच्या हातावर ती नसते सुद्धा, तर काही जणांच्या हातावर अस्पष्ट असते. पण हस्तरेषा शास्त्रानुसार अशा लोकांचं भाग्य हे सहसा कमकुवत मानलं जातं. जर इतर ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूलता अधिक असेल तर केवळ त्यांचं भाग्य त्यांना अनुकूल राहतं असं सांगितलं जातं. सूर्यरेषा ही शुभ फळ देते, पण त्याची नेमकी स्थिती कशी आहे त्यावर ते ठरतं. हातावर सूर्यरेषा ही जर सरळ लांब आणि स्पष्ट असेल तर ते भाग्यवान असल्याचं लक्षण आहे. अशा व्यक्तींच्या जीवनात यश हे टप्प्याटप्प्याने येतं, त्याला सगळी सुखं आणि संपत्तीसुद्धा मिळते. याशिवाय सूर्यरेषा सूर्याच्या पर्वतापासून शुक्र पर्वतापर्यंत जर असेल किंवा मस्तकाच्या रेषेसह जीवनरेषेपर्यंत जर असेल, तसंच ती कंकणाकृती असेल तर फायदेशीर ठरते असं मानलं जातं. सूर्यरेषेवरील तारा आणि स्वस्तिक चिन्ह हे राजयोगाचं प्रतीक आहे. त्यानंतर चंद्रपर्वतावरून सूर्यपर्वताकडे जाणारी सूर्यरेषा मधल्या बोटाकडे म्हणजेच ज्येष्ठ आणि करंगळीकडे जाणं हेही बुद्धिमत्तेचं लक्षण मानलं गेलं आहे. याच वेळी दोन समांतर सूर्यरेषा आदर आणि संपत्तीचं सूचक असतात. अस्पष्ट सूर्यरेषा ही अशुभ मानली जाते. लहरी आकाराची सूर्यरेषा ही मनाच्या विचलिततेचं प्रतीक मानली गेली आहे. याशिवाय सूर्यरेषा इतर रेषांवरून तोडणं किंवा मग अंड्याचा आकार किंवा मग गुणाकार किंवा त्यावर बेटाचं चिन्ह जर असेल तर हे चिन्ह व्यक्तीसाठी अशुभ आणि व्यवसायात नुकसानदायक ठरतात. माझ्या लहानपणी मी बऱ्याचदा असं ऐकलं होतं की तुमच्या तळहातावर असणाऱ्या रेषा तुमचं नशीब ठरवत असतात. तेव्हा त्या काय सांगतायत किंवा काय सांगायचा प्रयत्न करतायत तेव्हा ते पाहणं हे आतुरता वाढवणारं ठरतं. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार, व्रतवैकल्य यांची सविस्तर माहिती देतो, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं मोफत आहे, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय? लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.